तालुक्यातील तरडीजवळ गुजरात राज्य परिवहन मंडळाच्या बसने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने दुचाकीवरील तरडी येथील दोघे ठार झाल्याची दुर्दैवी घटना शनिवारी रात्री घडली आहे. या अपघातात भागवत कालिदास पाटील वय 45 व विलास मंगल पाटील वय 40 राहणार तरडी तालुका शिरपूर असे मयत झालेल्यांची नावे आहेत. अपघातानंतर तरडी परिसरात शोककळा पसरली असून अपघात प्रकरणी थाणेर पोलीस ठाण्यात नोंद करण्याचे काम उशिरापर्यंत सुरू होते. तालुक्यातील तरडी येथील भागवत पाटील व विलास पाटील हे दोघही 10 जून रोजी रात्री 8:30 ते 9 वाजेच्या दरम्यान MH18BF1887 या क्रमांकाच्या दुचाकीने बबडासकडून तरडी गावाकडे जात असताना बबडास ते तरडी गावादरम्यान चोपड्याकडून अहमदाबादकडे जाणारी गुजरात राज्य परिवहन मंडळाच्या बसने दुचाकीला समोरून जोरदार धडक दिल्याने अपघात झाला. या अपघातात दुचाकीवरील दोघही गंभीर जखमी झालेत. अपघाताची माहिती मिळताच बबडास व तरडी येथील ग्रामस्थांनी अपघातस्थळी धाव घेत जखमींना शिरपूर उपजिल्हा रुग्णालयात हलविले तर वाहतूक सुरळीत केली. रुग्णालयातील डॉक्टरांनी तपासून दोघांना मयत घोषित केले. या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत ठाणेर पोलिसांकडून कार्यवाही सुरू होती. माझा खानदेश, न्यूज ब्युरो, शिरपूर.